नमस्कार। अडीचच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। हार्ट ऑफ एशिया संमेलनाला आजपासून अमृतसर इथं सुरुवात। दक्षिण आशियातील दहशतवाद विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्यावर भर देण्यात येणार। वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक सुरूच। राज्यांमधल्या जीएसटी कराविषयी आज चर्चा अपेक्षित। देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू। पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपली। गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत होऊन राष्ट्र आणि समाज सुधारण्याच्या कामात आपलं योगदान द्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। रमाई आवास योजनेअंतर्गत येत्या 2019 पर्यंत राज्यात 1,60,000 घरं बांधण्यात येणार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारताची पीव्ही सिंधू 7व्या स्थानावर तर सायना नेहवाल 10व्या क्रमांकावर। सविस्तर वृत्त। अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातला दहशतवाद विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्य यावर महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आजपासून अमृतसर इथं प्रादेशिक आणि जागतिक देशांच्या हार्ट ऑफ एशिया परिषदेला सुरुवात झाली। अफगाणिस्तानमधल्या दहशतवादाच्या आव्हानांचा मुकाबला करण्याबाबत तसंच युद्धानं खिळखिळ्या झालेल्या देशांच्या संक्रमणाबाबत या परिषदेत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे। आज भारत, चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसह 14 देशांचे वरिष्ठ अधिकारी, या परिषदेला पाठिंबा देणाऱ्या 17 देशांचे प्रतिनिधी यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। अफगाणिस्तानमधली सुरक्षा स्थिती, दहशतवादाचं आव्हान, कट्टरतावाद या मुद्द्यांचा यात समावेश आहे। दक्षिण आणि मध्य आशियामधल्या देशांशी अफगाणिस्तानच्या दळणवळणाला चालना देऊन व्यापारात वृद्धी करण्याबाबत भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे उपपरराष्ट्रमंत्री हिकमन खलील करझाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली। उद्या होणाऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या मसुद्याला आजच्या बैठकीत अंतिम रूप दिलं जाईल, तसंच दहशतवादाचा प्रामुख्यानं समावेश असणाऱ्या घोषणापत्रावरही अंतिम हात फिरवण्यात येईल। दरम्यान या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारतात आलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं। हे दोन्ही नेते उद्या अमृतसर इथल्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। कतारचे पंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन नासिर अल थानी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली। द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला। शेख अब्दुल्ला यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। गेल्या 2 वर्षात दोन्ही देशांदरम्यान ही तिसरी उच्चस्तरीय बैठक होत आहे। आखाती देशात कतार भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे। कतारमध्ये भारतीय प्रवाशांची संख्याही जास्त आहे। कतारच्या विकासात त्यांचाही हातभार आहे। भेटीत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला। दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्वपूर्ण करारांवरही यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। वस्तू आणि सेवा कर परिषदेची नवी दिल्लीत बैठक सुरू आहे। काल झालेल्या बैठकीत काहीही निर्णय होऊ शकला नाही। नवीन अप्रत्यक्ष कर प्रणाली अंतर्गत दुहेरी नियंत्रण ठेवण्याच्या मुद्द्यावर अद्याप सर्व सहमती होऊ शकलेली नाही। वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून करण्याचा सरकारचा इरादा आहे, मात्र काही घटनात्मक तरतुदीमुळे पुढच्या वर्षी 16 सप्टेंबरपर्यंत कर लागू करता येणार नाही। कालच्या बैठकीत राज्यांमधल्या वस्तू आणि सेवा करावर चर्चा झाली। आज होणाऱ्या चर्चेत याविषयीचं चित्र अधिक स्पष्ट होईल असं सहभागी सदस्यांनी सांगितलं। देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू झाली। त्यासाठी टोल नाक्यांवर पुरेशी स्वाईप मशीन्स उपलब्ध करण्यात आली आहेत। नव्यानं सुरू करण्यात आलेली फास्ट ट्रॅक ही सुविधा खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी 15 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, मात्र त्यासाठी किमान टोल मर्यादा 200 रुपये ठेवण्यात आली आहे। रोकडरहित व्यवहारासाठी फास्टटॅग ही सुविधा निवडक टोल नाक्यांवर देण्यात आली आहे। ही सुविधा घेणाऱ्या नागरिकांच्या गाडीवर फास्टटॅग चिकटवण्यात येणार आहे। नागरिकांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक वॉलेट तसंच फास्टटॅग सारख्या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सरकार चालना देत आहे। दरम्यान पेट्रोल पंप आणि विमानांच्या तिकिटांसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत रात्री संपली।
यापूर्वी या नोटा 15 डिसेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर देता येतील असं सांगण्यात आलं होतं। मात्र वीज पाणी यांची देयकं तसंच बस आणि रेल्वे तिकीट खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील असं काल जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। कोकणातील बहुतांश लोक मुंबईत राहत असून ते नेहमी कोकण रेल्वेनं प्रवास करतात, त्यामुळे या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं। कोकण रेल्वेवरील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण त्यांच्या हस्ते अलिबाग इथं आज झालं, त्यावेळी ते बोलत होते। कोकण रेल्वेचा विकास करण्याचा आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सांगून कोकण रेल्वे मार्गावर हमसफर ही अतिजलद गाडी सुरू करणार असल्याचं प्रभू म्हणाले। वसई विरार पनवेल हा नवीन कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं। कोकणात रेल्वेचे सुटे भाग बनवण्याचा कारखाना सुरू करण्यात येत असून त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला। कोकणातील बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं प्रभू म्हणाले। कोकण रेल्वेवरील विविध विकास कामांचा कोकणवासियांना निश्चितच लाभ होईल असं केंद्रीय अवजड आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी सांगितलं। पनवेल ते रोहा दुपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती त्यांनी दिली। सर्व गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत होऊन राष्ट्र आणि समाज सुधारण्याच्या कामात आपलं योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। आयसीआयसीआय बँकेच्या स्वच्छ गृहनिर्माण सोसायटी पुरस्कार वितरण समारंभात ते काल मुंबईत बोलत होते। महापालिकांमार्फत संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना होणाऱ्या प्रक्रियेमध्ये कार्बन घटकांची सातत्यानं वाढ होत राहते, त्यामुळे मोठ्या प्रकल्पांऐवजी गृहनिर्माण संस्थांमधून सुरू होणारे छोटे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हे अधिक उपयुक्त सिद्ध होताना दिसत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। स्वच्छ भारत संकल्पनेप्रमाणे पंतप्रधानांनी विमुद्रीकरणाच्या माध्यमातून स्वच्छ समाज निर्मितीचं काम हाती घेतलं आहे। रोकडरहित समाज निर्माणाचं पंतप्रधानांचं स्वप्न साकार झाल्यास भारताचं भविष्य अधिक उज्ज्वल असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। रमाई आवास योजनेअंतर्गत 2019 पर्यंत राज्यात 1,60,000 घरं बांधण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोली यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात दिली। समाजाच्या मागास घटकातील जनतेला पक्की घरं बांधून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे। राज्यात रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। येत्या 3 वर्षात या योजनेअंतर्गत 1,60,000 घरं बांधण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजना आणि शबरी योजना या राज्य सरकारच्या योजना एकत्रित करून 2022 पर्यंत सर्वांना पक्की घरं बांधून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जात पडताळणीचा विषय महत्वाचा असून यासंदर्भात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन जात पडताळणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। राज्यात जात पडताळणीसंदर्भात कायदा आणण्यात आला असून त्यात महत्वपूर्ण तरतुदींची गरज असून यासंदर्भात काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। बडोले यांनी यावेळी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध योजना आणि कार्यक्रमांविषयी माहिती दिली। भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून चांगलं काम करावं अशा सूचना वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल चैत्यभूमी इथं पाहणीदरम्यान दिल्या। येथील सुरक्षा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासोबत आपत्कालीन कक्षाची स्थापना आणि आरोग्यविषयक सुविधाही उपलब्ध करून देण्यात याव्यात असंही त्यांनी सांगितलं। अनुयायांनी दरवर्षी स्वयंशिस्तीचं एक सुंदर उदाहरण घालून दिलं असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि इतर सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती, भारत लोकसेवा प्रसारक, प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे।
अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। ठाणे महापालिकेकडून 3 दिवसांपासून अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई सुरू आहे। महापालिका हद्दीतील सर्व्हिस रोडवरील 350 बेकायदा हॉटेल्स बार गॅरेजवर तोड कारवाई करण्यात आली। त्यात 290 खोल्यांच्या सत्यम लॉजचाही समावेश आहे। बेकायदा व्यवसायांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवत असल्याचं आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितलं। शहरातील जेवढं असा अनधिकृत लेडीज बार अनधिकृत इमारतीमध्ये असेल जिथे अवैध व्यवसाय चालत होता, तसेच जेवढं अनधिकृत लॉजिंग अनधिकृत इमारत जो अनधिकृत इमारत में होती आणि तसेच तिथे आपण अनैतिक व्यवसाय सुरू होता त्या सर्व ठिकाणांमध्ये आम्ही जमीनदोस्त करणार आहे। आज जागतिक दिव्यांग दिन। संयुक्त राष्ट्राने 1992 पासून जागतिक स्तरावर 3 डिसेंबर हा दिव्यांग दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। शारीरिक व्यंग असणाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने हा दिवस साजरा करण्यात येतो। केंद्र सरकारकडून दिव्यांगांना प्रोत्साहन देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात। सरकारी योजनांमध्ये आरक्षणासह विविध उपक्रमांमध्ये सहभागासाठी दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे। दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना विविध क्षेत्रात संधी मिळावी, त्यांच्यातल्या सुप्त क्रीडा गुणांना तसंच कौशल्यांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो। राज्यात यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आज मुंबईतल्या अखिल भारतीय भौतिक चिकित्सा आणि पुनर्वसन संस्थेमध्ये पूर्णतः पुनर्वसन झालेल्या दिव्यांग व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी संस्थेतर्फे दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर्सचं वाटप करण्यात आलं। दिव्यांग व्यक्तींनी आपला आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे, त्यामुळे त्यांना अपंगत्वावर मात करून प्रगती साधता येईल आणि समाजात स्वतःचं स्थान निर्माण करता येईल असं डॉ शर्मा यांनी यावेळी सांगितलं। स्वच्छतेशिवाय प्रगती अशक्य असून आपल्या शहराबरोबरच देश स्वच्छ करण्याकरता प्रत्येकानं योगदान देणं गरजेचं असल्याचं वाशिमचे पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी स्पष्ट केलं। वाशिम नगर परिषदेच्या वतीनं आज स्वच्छता महारॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहरातल्या 26 शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संघटना या रॅलीत सहभागी झाल्या होत्या। आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक असून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा अंगीकार केल्यास देश स्वच्छ व्हायला उशीर लागणार नाही असं पाटील यांनी यावेळी सांगितलं। जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गणेश पाटील यावेळी उपस्थित होते। की पर्यावरण असेल, प्राणवायू असेल, या सगळ्या गोष्टींवरती आपण संतुलन ठेवलं नाही तर प्रदूषण आपल्या समाजाचं होतं। आपल्या घरात आणि आपल्या घरी कितीही पैसे असतील, आपण कितीही श्रीमंत झालेलो असलो तरी घराच्या बाहेर जाऊन जर दुर्गंधी येत असेल, आपण कितीही मोठी गाडी घेऊन जर घराच्या बाहेर निघालो आणि काच खाली केल्यानंतर दुर्गंधी येत असेल तर आपल्या विकासाला, आपल्या पैशाला काही किंमत राहत नाही। तरुणांना मोठ्या संख्येनं रोजगार मिळावा यादृष्टीनं सरकारनं रिक्त शासकीय पदांवर भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। आरक्षणाच्या समर्थनासाठी येत्या 15 डिसेंबर रोजी महासंघातर्फे मोर्चा काढला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। चलन बदली झाल्यावर दहशतवादाला आळा बसेल असं म्हणणं चुकीचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। धावपळी
आणीच्या आयुष्यात होताय का हैराण? भविष्याची साथ आणि आरोग्यावर ताण, स्पर्धेच्या या युगात आजारांची पण स्पर्धा, डायबिटीक, हृदयरोग, सांधेदुखी, पीसीओडी, मुलांचे आजार, केस गळती, एक ना अनेक आजारांची चिंता, पण सोडा आता चिंता, कारण आहे ना आता हॅलो डॉक्टरची साथ। तेव्हा पहा या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता थेट प्रसारण फक्त सह्याद्री वाहिनीवर। प्रस्तुत करता LIC, हर पल आपके साथ। माजी लोकसभा अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त काल त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते। आयुष्य कसं जगावं या आत्मचरित्रात मनोहर जोशी यांनी आयुष्यभर सामना केलेल्या आव्हानांचा वेध घेतला आहे। या माहितीच्या आधारे युवकांना उद्योजक होण्याकडे वाटचाल करता येऊ शकेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। शिवसेनेच्या वाटचालीचे मनोहर जोशी साक्षीदार आहेत, त्यांनी आपल्या कर्तृत्वानं इतिहास घडवला असे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले। विकासासाठी तरुणांची मनं घडवणं सर्वात महत्वाचं आहे असं सांगत मनोहर जोशी यांनी पंतप्रधानांच्या विमुद्रीकरण निर्णयाचं यावेळी समर्थन केलं। ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांना कोल्हापुरात काल श्रद्धांजली वाहण्यात आली। आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यिक चळवळीची बांधणी आणि मांडणी केली। खेड्यापाड्यातील तरुणांना या चळवळीनं आत्मभान दिलं, त्यांचं हे योगदान नेहमीच स्मरणात राहील अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। चंद्रकुमार नलगे, प्राचार्य प्रवीण चौगुले, डॉ अनमोल कोठडिया, प्राध्यापक TK सरगर आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांच्या झोंबी या कादंबरीमुळे झोंबीकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ओलीस ठेवलेल्या 6 जणांची सुरक्षा दलानं सुखरूप सुटका केली आहे। शहरातील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये 6 जणांना बंधक करण्यात आलं होतं। सुरक्षा रक्षकांनी ओलिसांची सुटका केली, मात्र सशस्त्र आरोपी फरार झाला आहे। आरोपीला पकडण्यासाठी शहरात नाकाबंदीही करण्यात आली होती। फ्रान्समध्ये हल्ल्याच्या घटना वाढत आहेत, मात्र सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे ओलिसांची सुटका करण्यात यश आलं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल MIDC मधल्या बस्तवडे गावाजवळ कामगारांना घेऊन जाणारं खासगी वाहन पाण्याने भरलेल्या दगडाच्या खाणीत कोसळल्यानं 7 कामगार मृत्यूमुखी पडले। या भीषण दुर्घटनेत आणखी 11 कामगार जखमी झाले आहेत। हे कामगार कामावरून रात्री परत जात असताना पहाटे 1 च्या सुमारास ही दुर्घटना घडली। 11 जखमी कामगारांना कागल तालुक्यातल्या मुरुगुड इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। वळणावर वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली असावी असं कागल पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। या संदर्भात पुढील चौकशी सुरू आहे। राष्ट्रीय महिला लॉन टेनिस स्पर्धेला आजपासून सोलापुरात प्रारंभ झाला। टेनिस खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। देशभरातून 23 खेळाडू यात सहभागी झाले असून एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात या स्पर्धा होणार आहेत। 10 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहील। या स्पर्धेतल्या 8 खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे। राष्ट्रीय लॉन टेनिस संघ आणि सोलापूर जामश्री टेनिस सेंटर यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारताच्या PV सिंधूनं 7वं स्थान पटकावलं आहे, तर सायना नेहवालनं 10वं स्थान मिळवलं आहे। ऑलिम्पिकमध्ये रजत पदक पटकावणाऱ्या सिंधूची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे। चीन खुल्या आणि हाँगकाँग खुल्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचून सिंधूनं 68,699 गुणांची कमाई केली। दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन करत सायना नेहवालनं 10व्या स्थानावर झेप घेतली आहे। के श्रीकांत क्रमवारीत 13व्या स्थानावर आहे, तर समीर वर्मा 30व्या स्थानावर आहे।
पटाया इथं सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत भारतानं चमकदार कामगिरी केली आहे। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतानं एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली। मणिपूरच्या इफा मोहम्मद वश्मीर खाननं कनिष्ठ गटात सुवर्ण पदक पटकावलं। एम राममूर्ती आणि सोनिया मित्रा यांनी रौप्य तर राहुल सिंधा आणि श्रेयसी दास चौधरी यांनी कांस्य पदक पटकावलं। आज पुरुष वरिष्ठ 70 किलोच्या गटात बी महेश्वर, राजकिशोर नायक, अर्नॉल्ड फज, रोहित चौहान, हरिराम यांचा सामना आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। हार्ट ऑफ एशिया संमेलनाला आजपासून अमृतसर इथं सुरुवात। दक्षिण आशियातील दहशतवाद, विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्यावर भर देण्यात येणार। वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक सुरूच। राज्यांमधल्या जीएसटी कराविषयी आज चर्चा अपेक्षित। देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू। पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपली। गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत होऊन राष्ट्र आणि समाज सुधारण्याच्या कामात आपलं योगदान द्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। रमाई आवास योजनेअंतर्गत येत्या 2019 पर्यंत राज्यात 1,60,000 घरं बांधण्यात येणार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारताची पीव्ही सिंधू 7व्या स्थानावर तर सायना नेहवाल 10व्या क्रमांकावर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।